नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यश्री या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्र हो, व्हिडिओचं टायटल वाचून तुम्ही या व्हिडिओवरती क्लिक केलंय याचा अर्थ तुमची किंवा तुमच्या कुठल्या तरी नातेवाईकाची ढेरी खूप वाढली आहे असा त्याचा अर्थ होतो. अर्थातच नक्कीच मी तुमची निराशा करणार नाही. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोटाचा घेर अर्थात ढेरी का बरं वाढते याची कारणं कुठली कुठली असतात, ढेरी का वाढू नये, वाढल्यानंतर कुठली चिन्ह आणि लक्षणं दिसून येतात आणि वाढलेली ढेरी पोटाचा घेर कमी करण्याच्यासाठी कुठले खात्रीशीर उपाय आणि उपचार करायचे याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती फक्त 3 ते 4 मिनिटांमध्ये देणार आहे. मात्र विनंती असेल, व्हिडिओ पुढं पुढं न पळवता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाहीत. चला तर मग पाहूया. सगळ्यात सुरुवातीला महत्वाचा मुद्दा सांगणार आहे की पोटाचा घेर अर्थात ढेरी आणि हृदयविकाराचा संबंध खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला दिसून येतोय. खूप साऱ्या लोकांना हृदयविकार येतोय, हार्ट अटॅकनी त्यांचा जीव जातोय. यामध्ये बहुसंख्य लोकांची ढेरी अर्थात पोटाचा घेर वाढलेला दिसून आलाय. यावरून आपल्याला पोटाचा घेर अर्थात ढेरी याचं गांभीर्य लक्षात यायला पाहिजे आणि म्हणूनच आजच्या ह्या व्हिडिओचा मी अट्टहास करतोय. ली अनेक रुग्ण ढेरी वाढले म्हणून समस्या घेऊन दवाखान्यामध्ये येत आहेत, त्यामध्ये 40 वर्षाच्या वरचे लोक जास्त आहेत. महिला देखील या समस्येने खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रासलेल्या आहेत, खास करून ज्या रिप्रोडक्टिव्ह एजमधल्या म्हणजे प्रजनन वय जे आहे, ज्यांना मुलं बाळी झालेली आहेत, ज्यांचे सीझर किंवा डिलिव्हरी झालेली आहे, अशा महिलांच्यामध्ये देखील पोटाचा घेर वाढण्याची शक्यता असते. काही काही महिलांचा तर पोटाचा घेर इतका जास्त असतो, त्याकडे बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की त्या गरोदर आहेत की काय, पण असं नसतं, त्यांचा पोटाचा घेरच तेवढा वाढलेला असतो, त्यामुळे त्यांचं शरीर बेढप दिसायला लागतं. काही लोकांचं वजन नॉर्मल असतं, शरीराचा संपूर्ण बांधा व्यवस्थित नॉर्मल असतो, पण फक्त पोटाचा घेर आणि ढेरी वाढलेली असते. तर काही जणांचं वजन पण वाढलेलं असतं आणि सोबत ढेरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जास्त असते. आता पाहूया पोटाचा घेर का वाढू नये आणि वाढल्यानंतर काय होऊ शकतं. म्हणजे सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला डायबिटीस अर्थात मधुमेह, हृदयविकार, हार्ट अटॅक आणि रक्तवाहिन्यांचे आजार, शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होण्याचा आजार, शरीरामध्ये असणाऱ्या सगळ्या अवयवांच्या वरती जास्तीचं फॅट जमा होण्याचा आजार होऊन तुमचं संपूर्ण शरीर धोक्यात येऊ शकतं. नंबर 2, तुमच्या शरीराची ठेवण बिघडते, तुमची फिगर बिघडते आणि परिणामी तुम्ही बेढप दिसायला लागता. नंबर 3, तुमच्या मापाची कपडे बाजारामध्ये मिळत नाहीत आणि मिळाली तर ती तुम्हाला व्यवस्थित बसत नाही. नंबर 4, तुम्हाला रात्री झोपेमध्ये घोरण्याची समस्या उद्भवू शकते. नंबर 5, तुमचं चालणं बसणं झोपणं याच्यामध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतात. यासोबतच विवाहित असाल तर शरीर संबंध ठेवण्यामध्ये देखील अडथळा येऊ शकतो. नंबर 6, तुम्हाला सगळेजण ढेरपोट्या ढोल्या असं म्हणून चिडवण्याची शक्यता जास्त वाढते, ज्यामुळे तुम्हाला समाजामध्ये लोकांच्या मध्ये कुठल्या कार्यक्रमामध्ये जायचं म्हटल्यानंतर लाज वाटायला लागते आणि परिणामी तुमचं मानसिक खच्चीकरण होतं, तुमचा आत्मविश्वास कमी होतो आणि तुमचं जगणं मुश्किल व्हायला लागतं. परिणामी तुमचं मानसिक आणि सामाजिक आरोग्य धोक्यात येतं. आता पाहूया सगळ्यात महत्वाचा मुद्दा, पोटाचा घेर अर्थात ढेरी का बरं वाढते, त्याची 8 मुख्य कारणं कुठली नीट लक्ष देऊन ऐका. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण ते म्हणजे वारंवार खाणं, भूक नसताना खाणं, पोटगच्च भरलेलं असताना सुद्धा खाण्याची इच्छा होणं आणि सतत खात राहणं, अगोदरचं खाल्लेलं अन्न पचलेलं नसताना सुद्धा जर तुम्ही खात असाल तर तुम्हाला ढेरी वाढण्याची शक्यता जास्त वाढते. जर तुमचं पहिलं अन्न व्यवस्थित पचलं नसेल तर त्याचं चरबीत रूपांतर होतं आणि ती चरबी तुमच्या पोटावरती जमा व्हायला लागते. त्यामुळे आपण नेहमी म्हणत असतो की भुकेपेक्षा 2 घास कमी खा, कारण आपलं पोट अर्थात जठर हे 4 कप्प्यामध्ये विभागलेलं असतं, त्याच्यापैकी 2 कप्पे हे अन्नानी म्हणजे घन पदार्थांनी भरलेले असावेत, 1 कप्पा हा द्रव किंवा पाण्याने भरलेला असावा आणि 1 कप्पा हा मोकळा असावा, ज्याच्यामध्ये पोटामध्ये खाण्याच्या माध्यमातून, पाणी पिण्याच्या माध्यमातून, बोलताना गेलेली जी हवा आहे ती हवा तिथं खेळती राहावी आणि पचनाला चांगला वाव मिळावा. आलेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होण्यासाठी तिथं व्यवस्थित जागा स्पेस मिळावी म्हणून ते शिल्लक जागा ठेवणं, वरचा 1 कप्पा रिकामा ठेवणं हे अत्यंत गरजेचं असतं. जर तुम्ही असं करत नसाल तो सुद्धा कप्पा तुम्ही अन्नानी किंवा पाण्याने द्रवानी भरून टाकत असाल तर तुमचा पचनाग्नी मंद होईल, खाल्लेलं अन्न पचणार नाही, चा परिणाम म्हणून तुमचं पोट
फुगायला लागेल, तुम्हाला ढेरी अर्थात पोटाचा घेर जास्त दिसायला लागेल. नंबर 2, चुकीच्या अन्नपदार्थ आहारामध्ये समाविष्ट करणं. खास करून गहू किंवा मैदायुक्त पदार्थांचा समावेश जर करत असाल, बेकरीचे पदार्थ, साईचे पदार्थ, तेलकट, तुपकट, तळलेले पदार्थ, मांसाहार तुम्ही जास्त करत असाल, तर तुमची ढेरी जास्त वाढते. जास्तीच्या तेलकट आहारामुळे तुमचं पचन मंदावतं आणि ह्या तेलाचं रूपांतर चरबीत होतं आणि ही चरबी पोटावरती जमा व्हायला लागते. सोबतच जर तुमच्या आहारामध्ये जास्तीचे गोड पदार्थ, साखर, मीठ आणि तेल जास्त असेल, तर हे देखील एक महत्वाचं कारण आहे पोटाची ढेरी वाढण्याचं. त्यामुळे तेल, मीठ आणि साखर मर्यादित खाणं गरजेचं आहे. नंबर 3, झोपेची वेळ. जर तुम्ही जेवण केल्यानंतर लगेचच झोपत असाल, दुपारी झोपत असाल, रात्री उशिरा झोपून सकाळी उशिरा उठत असाल, तर तुम्हाला ढेरी वाढण्याची शक्यता जास्त आहे. कारण झोपेचा आणि तुमच्या वजनाचा अत्यंतिक जवळचा संबंध आहे. झोपेमुळे तुमचं शरीर आणि मन दोन्हीही निरोगी राहण्यासाठी फायदा होतो. पण जर तुम्ही अशा प्रकारे अवेळी झोपत असाल, कधीही झोपत असाल, तुम्हाला निद्रानाश होत असेल, रात्री उशिरापर्यंत मोबाईल बघत असाल आणि त्याचा परिणाम म्हणून तुमची झोप व्यवस्थित, शांत, समाधानकारक, गाढ होत नसेल, तर ढेरी वाढण्याची शक्यता जास्त आहे. यासोबतच जेवण केल्यानंतर झोपणं किंवा रात्री जेवण केलं की लगेचच झोपणं, यामुळे तुमच्या शरीरामध्ये वातदोष निर्माण होऊ शकतो. त्याचा परिणाम म्हणून पचनशक्ती बिघडते, परिणामी शरीरामध्ये मेदाची, चरबीची निर्मिती होते आणि पोटाचा घेर वाढतो. नंबर 4, सगळ्यात महत्वाचं, बैठी जीवनशैली. सतत एक ठिकाणी दिवसभर काम करणं, बसून राहणं किंवा शारीरिक हालचाल किंवा व्यायामाचा अभाव असणं. बरेच जण आपण बघतो की ऑफिस वर्क असेल, कॉम्प्युटरवरती काम असेल किंवा अजून कुठलंही असेल, तुम्हाला हलूच वाटत नसेल किंवा जाणून बुजून तुम्ही हलतच नसाल किंवा काही कारणास्तव तुम्हाला हालचाल करणं शक्य नसेल, तर अशा वेळी देखील ढेरी वाढण्याची शक्यता जास्त असते. कारण जर तुम्ही एक ठिकाणी बसत असाल तर तुमचं मेटाबॉलिझम, पचनाग्नी मंदावतो आणि त्या परिणाम म्हणून खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही, ते लागू पडत नाही, शरीर त्याचा व्यवस्थित यूज करत नाही, उपयोग करून करत नाही, परिणामी ते साठून राहायला लागतं आणि ह्याचं जास्तीचं साठण्याचं प्रमाण हे पोटावरती होतं, म्हणून ढेरी वाढते. नंबर 5, पोट व्यवस्थित नियमितपणे साफ न होणं, बद्धकोष्ठता किंवा मलावरोध हा आजार असणं. मग पोटाच्या संबंधित, पचनाच्या संबंधित काही तक्रारी जर असतील तरी देखील तुमची ढेरी वाढू शकते. नंबर 6, काही विशिष्ट आजार असतील, जसं की थायरॉइडचा आजार आहे किंवा डायबिटीसचा आजार आहे किंवा कुठल्या आजारासाठी खूप दिवसापासून औषध गोळी चालू आहेत, याचा दुष्परिणाम म्हणून सुद्धा तुमची ढेरी वाढू शकते. नंबर 7, स्त्रियांच्या मध्ये बाळंतपणानंतर, डिलिव्हरीनंतर, सीजर झाल्यानंतर किंवा मासिक पाळी बंद होत असताना, म्हणजेच रजोनिवृत्ती, मेनोपॉज ज्याला आपण म्हणतो, वय वर्ष 45-50 आसपास जर मासिक पाळी अनियमित, इरेग्युलर झाली आणि ते आता बंद होणार आहे, अशा वेळी देखील पोटाचा घेर वाढण्याची शक्यता जास्त असते. हार्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळं किंवा हार्मोनचा असमतोलमुळं ही होण्याची समस्या जास्त वाढते. आणि नंबर 8, जर तुमच्या शरीरामध्ये वातदोष असेल तरी देखील तुमची ढेरी वाढू शकते. हा वातदोष निर्माण होण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे वेळेवर संडासला न जाणं, नियमितपणे संडासच्या वेळा फॉलो न करणं. यासोबतच ढेकर किंवा पादवायू रोखून धरल्यामुळं देखील वात निर्माण होऊ शकते आणि त्याचा परिणाम म्हणून तुमचं पोट फुगे, परिणामी तुमची ढेरी अर्थात पोटाचा घेर देखील वाढेल. ही सगळी झाली पोटाचा घेर वाढण्याची कारण. आता पाहूयात पोटाचा घेर अर्थात ढेरी वाढल्यानंतर कुठली चिन्ह आणि लक्षणं दिसून येतात. सगळ्यात पहिलं ते म्हणजे तुमच्या हालचालीवर मर्यादा येतात, तुम्हाला चालणं, बसणं किंवा झोपणं व्यवस्थित करता येत नाही. दुसरं, तुम्हाला दम लागतो, थोडं जरी दम लागलं किंवा बसल्या बसल्या देखील दम लागण्याची शक्यता जास्त वाढते. तुमच्या छातीमध्ये दुखायला लागतं, पोटामध्ये दुखायला लागतं, अस्वस्थ होणं, बेचैन वाटणं. सोबतच काही मानसिक लक्षणं सुद्धा दिसतात, जसं की तुम्ही उदास होता, तुम्हाला नैराश्य येतं, तुमचा आत्मविश्वास कमी होतो, चार चौघांमध्ये तुम्हाला मिसळू वाटत नाही. एकूणच तुमच्या शरीराचा संपूर्ण बांधा बिघडून जातो आणि तुम्ही बेढप दिसायला लागता. आता पाहूयात याच्यावरती उपाय काय करायचे आणि उपचार कुठले करायचे. सगळ्यात महत्वाचं आहे पहिलं ते म्हणजे आहार. आहारामध्ये मागाशी सांगितल्याप्रमाणे सगळे पदार्थ जे तुमच्या पोटाची ढेरी वाढू शकतात ते बंद करायचे आणि सात्विक, पूरक, पोषक आणि समतोल आहार घ्यायचा. त्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, सलाड, सगळी जीवनसत्व, खनिजे असणारा आहार तुम्ही घेतला पाहिजे. फास्ट फूड, जंक फूड पासून तुम्ही दूर राहायला पाहिजे. सोडायुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले, पॅकबंद, हवाबंद पदार्थ तुम्ही अजिबात खाऊ नका. बेकरीचे पदार्थ टाळा. संपूर्ण सगळी कडधान्य त्या कोंड्यासहित खा. मूग, मसूर या डाळींचा समावेश आहारामध्ये आवर्जून करा. मांसाहार मर्यादितच करा. आहारामध्ये बाजरी, नाचणी, राजगिरा यांचा समावेश करा. आणि सगळ्यात महत्वाचं, भूक लागल्याशिवाय जेवण करू नका. रात्रीच्या वेळी कमी जेवा आणि शक्यतो खास करून 40 वय वर्ष झाल्यानंतर रात्रीचं जेवण बंद केलं तरी चालेल. रात्री सूर्यास्तानंतर अजिबात जेवण करू नका, ते ढेरी वाढण्याची शक्यता जास्त वाढवतं. आहे व्यायाम, ज्याच्यामध्ये तुम्ही सूर्यनमस्कार घाला,
सुरुवातीला 5 ते 10 सूर्यनमस्कार दररोज घाला, हळूहळू त्याची संख्या वाढा. तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगलं राहून तुमचा पोटाचा घेर देखील कमी होईल. यासोबतच पोटाचा घेर कमी करण्यासाठी कुठली योगासनं करायची याचा देखील व्हिडिओ आपण बनवला, त्याची लिंक तुम्हाला मी देतोय, ती आवर्जून पहा. नियमित शरीराची हालचाल करा, रोज किमान 1/4 ते 1.5 तास शक्य असेल तितक्या वेगानं तुम्ही पायी चालण्याचा व्यायाम करा. आणि नंबर 3 सगळ्यात महत्त्वाचं, उपाय काय करावे, तर यासाठी होमिओपॅथी या औषध उपचार पद्धतीमध्ये अतिशय प्रभावी आणि गुणकारी औषधं उपलब्ध आहेत. प्राकृतिक औषध ज्याला आपण म्हणतो कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन, त्या व्यक्तीचा संपूर्ण अभ्यास करून त्याची मानसिकता, त्याची शारीरिकता, त्याचं डेली रुटीन ह्या सगळ्या गोष्टीचा एकत्रित विचार करून त्याच्या ह्या लठ्ठपणाच्या आजारावरती त्याला आहार आणि विहार याच्या संबंधित काउन्सिलिंग अर्थात समुपदेशन करून जर तुम्ही ह्या होमिओपॅथीचे उपचार घेतले तर नक्कीच तुमची ढेरी चांगल्या प्रकारे कुठल्याही दुष्परिणामाशिवाय कमी होऊ शकते. मात्र त्यासोबत तुम्हाला तुमची जीवनशैली बदलावी लागेल, तुमचा आहार विहार बदलावा लागेल. कारण जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीला आहार विहाराला बदलल्याशिवाय कुठलाच आजार कमी किंवा कायमस्वरूपी बरा होणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमचा पोटाचा घेर कमी होईल, परिणामी तुम्हाला डायबिटीस, हृदयविकार, हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी होईल, तुम्ही चांगलं दिसाल, बेडप दिसणार नाही, छान छान कपडे घालू शकाल, सर्वांच्या समोर आत्मविश्वासानं जाऊ शकाल. नक्कीच याच्यामुळं तुमचं शारीरिक यासोबतच मानसिक आरोग्य देखील चांगलं राहण्यासाठी मदत होईल. तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा, आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा आणि निरोगी राहा. धन्यवाद.